ते हाँ व्हिडिओ सुरू करू शकत असेल तर करा ना. लाईट लावावी लागेल मॅडम, बरं सॉरी. ठीक आहे, चालेल चालेल, ओके. हाँ, हाँ हाँ मी राधिका वाशिंबेकर, माझा मेंबरशिप नंबर आहे 448. मी बर 2 दिवस प्रवासात असल्यामुळे मला पहिले 2 दिवस फारसं जॉईन होता नाही आलं, पण त्यानंतर मी आल्यानंतर 1 दिवस जरा विश्रांती घेतली आणि कंटिन्यू कोर्स करते आहे. माझ्या चेहऱ्यामध्ये प्रवासातून आले तरी फ्रेशनेसपणा दिसत आहे आणि पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. चेहरा अगदी ग्लो करतो आहे आणि वजन सुद्धा कमी झालेला आहे पोटाचा घेर. कालच सगळं मैत्रिणी म्हणाल्या की तुम्हाला थोडस तब्येत खराब झालेली अशी वाटते. मी म्हटलं प्रवासाने झाली असेल, पण नाही म्हणे, वेगळाच ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आलेला आहे. आणि आता सहाचं ध्यान करून सुद्धा, हे सकाळचं ध्यान करून पण मी सकाळी श्वसनाचा प्राणायामचा क्लास ज्वाईन करते आणि संध्याकाळचाही क्लास अगदी व्यवस्थित ज्वाईन करते. ओंकार साधना अगदी खूप व्यवस्थित घेतात मॅडम, त्याच्यामुळे खूप असं वेगळी आत्मिक शांतता लाभलेली आहे. आणि माझ्या परी ह्याचं नाव आहे परीस. जसं परीसाप्रमाणे हे होतं तसं हळूहळू मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं मी ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देते आणि तुम्हालाही शतशः नमन करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. नेहमीच तुम्ही पहिल्या असता शेअरिंग म्हटलं तर शेअरिंग म्हणजे सुद्धा देण्याचा भाव झाला, तर खूप खूप धन्यवाद तुम्ही या भावामध्ये असता देण्याच्या. नाही, तर खूप सगळ्यांना माहिती आहे मॅडम तुम्ही एक ध्यानाची. ऑब्झर्वेशन ग्रुपवर टाकलं होतं की तुमचं अजून दुखतंय, तर ते प्रवासानी झालेलं आहे, काही हो मॅडम ध्यानामुळे नाही थोडस. झालेलं, हाँ कारण हाँ तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि तो सगळा प्रवासाचा शीन आहे. ठीक आहे, हो तर ते मला सांगायचं होतं, ध्यानाने नाही पण प्रवासाने झालेलं आहे आणि हो ते अजून प्रवासाने होणार, झालेले. अजून होणार, कारण जास्त दिवसाचा प्रवास हा हे हेक्टिक होता, तर ते आहे. चला, अजून कोणाला काही सांगायचंय? मला हाँ 2 आठवड्यात काही फरक जाणवला की पहिल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात जास्त बदल दिसतोय, असं हो काही हाँ ऑब्झर्व हरिओम केलंय. मंगल मॅडम. बोला मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन. मंगल मॅडम नाही आणि आपल्या ग्रुप मधील सर्वांना आत्मवंदन. मला एक अनुभव शेअर करायचा आहे की मंगल मॅडमने सांगितलं होतं तुरटी आणि कापूर वगैरे पाण्यामध्ये घालायचे, तर ते मला जरा मी घातलेलं नव्हतं, म्हणजे कापूर नव्हता, तर त्यामुळे मी म्हटलं संध्याकाळी जरा प्रयोग करून बघावा म्हणून हातावरती तुरटी कापूर वगैरे असं हे केलं आणि चेहऱ्याला लावलं ते पाणी. पण त्या दिवशी म्हणजे काल रात्रीच मला अजिबात नंतर म्हणजे इतकं फ्रेश झाला ना चेहरा की झोपच आली नाही. म्हणजे काय, जर आपण नेहमी कंटाळून दमून रात्री झोपतो पण तशी झोप दो नाडीच वाजले तरी मला काही येईना, म्हणजे एवढं आपण फ्रेश राहतो. तर तसं जर आपण पाण्यात टाकलं तर निश्चितच सगळ्यांना चांगले उपयोग होणार आहेत, हे मला तुम्हाला सांगायचंय. की जे काही तुमचं किरकोळ दुखतंय, गुडघे दुखतंय, जॉईंट्स कुठले दुखत असतील तर त्यावरती निश्चित काम करणार आहे. आणि फेअरनेस तर त्रुटीने हा येतो. पूर्वीच्या काळी असायचं की ही लोक सुद्धा, जेंट्स लोक दाढी वगैरे केली किंवा ह्याच्यामध्ये गेली ना सलून मध्ये तर ते त्रुटीचं हे फिरवायचे पूर्वी लोक, तर म्हणजे कुठे काही जखमा झाल्या असतील वगैरे तर त्या त्वरित त्यातनी भरून यावं हा त्यामागचा उद्देश असतो. तर आपण जर याचा वापर केला तर आपल्याला निश्चित सर्वांना फायदा होणार आहे. ऍक्च्युअली दुसरा शेअरिंगला विचारते त्याचं प्रयोजन हेच असतं, काही लोकांना विसरतं, जमत नाही, त्यांना एक आठवण व्हावी म्हणून आपण शेअरिंग करायचं असतं, तर तो हेतू दुसरं म्हणजे एक असतोच. मला शेअरिंग करावं वाटतं, म्हणजे सांगू का नको, पण मी बोलले हे मंगल मॅडमशी पण सांगा की सांगा, मी ज्यावेळेस, सांगा म्हटलंय. हाँ दुसऱ्या दिवशी आपण जे हे करत होतो म्हणजे म्हटलं शरीर आपलं शुद्ध होतंय वगैरे, तर सकाळी सुद्धा टॉयलेट हून नंतर जेव्हा मी गेले तर त्यावेळेला सुद्धा भरपूर असं वाटलं की आपली पोटातली संपूर्ण घाण निघून जातीये. आणि मग त्यानंतर मी पाहिलं तर मल सुद्धा जो आपला असतो ना तो अगदी बरोबर ओंकारमय असं त्याच्यामध्ये हे चित्र झालं होतं ओंकाराचं. तर आता त्याचा फोटो कसा घ्यायचा म्हणून मी काही घेतला नाही, पण ही गोष्ट मी शेअर केली मंगल मॅडमशी. तर आपण म्हटल्या की धन्यवाद दिले की नाही मग तुम्ही पिरॅमिडला वगैरे तुमच्या, तर म्हटलं हो दिले.
आणि नेहमी ही आपल्याला जाणवतं की पोट वगैरे आपलं साफ होतंय, आपल्या शरीराची शुद्धी होतीये आणि निश्चित आपल्याला छान वाटतं, दिवसभर फ्रेश राहतो आपण, एनर्जेटिक. माझी दणंद आली होती तर भाचा सुद्धा माझं एवढं कौतुक करत होता की मामी तुम्ही एवढं कसं काय एनर्जेटिक आहे, तुम्ही सकाळी एवढ्या लवकर उठता, एवढं सगळं चाललेलं असतं, परत तुमची कामं, म्हणजे खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तर म्हटलं अरे हे सगळं योग आणि मेडिटेशनची देणगी आहे आम्हाला आणि एक अनुवंशिकता पण आहे. आता आमचे वडील एवढे एनर्जेटिक आहेत म्हटल्यावर आमच्यात ते राहणारच म्हटलं, आम्ही तर वयाने त्यांच्यापेक्षा खूप कमी आहोत. तर हे आपल्याला सर्व जर मिळवायचं असेल तर नक्कीच हे ध्यान आणि इतर आपली साधना ही करायलाच हवी आपल्याला, हे सर्वांना मला सांगायचं आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. शैलजा मॅडम, हरिओम. खूप खूप धन्यवाद तुम्ही शेअरिंग केल्याबद्दल. शैलजा मॅडमच्या पिरामिडचं नाव ओम आहे बघा, आणि ओमच दिसलेला आहे. इतकं काम पिरामिड करतो, नंतर मॅडमने मला सांगितलं आता पिरामिड व्हिज्युअलाइज करतात, मध्ये थोडंसं पिरामिडचं पाणी, तो कॉपर पिरामिडचं पाणी त्यांनी घातलं आंब्याला किंवा काही झाडांना, आणि या व्हिज्युअलायझेशनमुळे त्यांची पण बागेमध्ये बदल दिसतोय, ज्याला कधीही काही जाणवलं नाही फळ ते पण हो हो दिसतोय. ते एक तर मी सांगायचंय मॅडमना मला म्हटलं की माझ्याकडे. व्हिज्युअलायझेशन इज एव्हरीथिंग. हा हाँ, आंब्याची दोन झाडं होती आणि एक खिडकीतलं सुद्धा झाड होतं की त्याला काही फुलं नव्हती, काही नव्हती, शोचच होतं, थोडंसं सुकलेलं होतं. मी असा विचार केला होता की आता हे काढून टाकावं, आणि आंब्याची सुद्धा झाडं तोडण्याचा विचार होता की उगाच जागा आपली अडतीये, किती वर्ष झालं, ह्याला काही मोहर येत नाहीये, काही नाहीये. पण आश्चर्य म्हणजे यावर्षी इतकी छान मोहर दोन्ही आंब्याला आलेत आणि ते झाड सुद्धा एवढं फुललंय खिडकीतलं माझं. मी फोटो काढून ठेवेल आणि तुम्हाला टाकेल त्याचे. तर एवढे बदल आपल्या ह्याच्यामध्ये होता. म्हटलं जे मला असं वाटलं होतं की इतकं निरुपयोगी आहे आणि आपण काढून टाकावं, आणि तेच आता इतकं छान झालंय, सुंदर झालंय. तर असे बदल आपल्या अवतीभोवती सुद्धा होत आहेत. तर धन्यवाद मंगल मॅडम आणि सर्वांना तर ग्रुपमधले धन्यवाद. आईन्स्टाईननी म्हटलं आहे इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग, आणि म्हणूनच व्हिज्युअलायझेशन बद्दल मी आज बोलले आणि प्रॅक्टिस कोर्सचं पण बोलले, कारण ते जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे आपला अल्फा ब्रेन आणि अल्फा मध्ये जाण्याचं, मग आपल्या आयुष्याचं पिक्चर बघण्याचं, ते फारसं कोणी करत नाहीये, करू शकलं नाही. त्याचे रिझल्ट्स तुम्ही मला सांगितलेले नाहीये, तर ते करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्याचे रिझल्ट जबरदस्त, व्हिज्युअलायझेशन मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी आहे, तर हे जरूर करूयात आपण. तर धन्यवाद शैलजा मॅडमची एनर्जी जर बघितली तर मी म्हणते कोणीच त्यांचा हात धरू शकणार नाही. कुठलंही काही ठरवलं तर त्याच्यात काहीही असू दे, खंड नसतो. म्हणजे आता घर भरलंय, नणंद आलीये, काही ऑपरेशन झालंय, काहीही असू दे, त्यांचं फिरणं चुकत नाही, त्यांचं योगा चुकत नाही, त्यांचं सकाळी लवकर उठणं चुकत नाही. म्हणजे नियम असा कसा पाळायचा त्याच्यात हात त्यांचा कोणी धरू शकणार नाही. तर या आणि सामाजिक कार्य तर दिवसभर पूर्ण सातारा जिल्ह्याच्या त्या योगाचार्य झाल्यात, त्यांना पदवी पण म्हणली गुरुजीने दिली आहे, आणि खूप खूप काम सातत्याने चालू असतं. सामाजिक कार्य पण खूप आहे, कुठंही नोंद त्यांनी ठेवली नाही. आता मागं सारखी मी लागली आहे की ही नोंद ठेवायची आहे, लोकांपुढे आणायची आहे. मोटिवेशन होतं लोकांना, आपल्या स्टोरीतून मोटिवेशन होण्यासाठी नोंद करायची आहे, की कोणीतरी त्याच्या पावलावर पाऊल. जसं बघा माझं, मी हे काम करते, बऱ्याच जणांच्या ते बिंबलंय, त्यांची स्वप्न किंवा काय बनायचं हे विचारतंय. तर छोट्या छोट्या घरातल्या मुली म्हणू लागल्यात एनजीओ काढायची आहे, ध्यानाचं शिकवायचं आहे, परत सामाजिक कार्य करायचं आहे. साधं शाळेत गेले होते, एका शाळेत पहिलीतला मुलगा म्हणतो तुमच्यासारखं मॅडम लोकांना हे करायचं आहे, सेवा करायची, म्हणून मला डॉक्टर व्हायचंय, मला पैसे द्यायचे इतरांना. इतकं छान आपण एखाद्यामध्ये निर्माण करतो, हेच सगळ्यात महत्वाचं. म्हणून मॅडमना म्हणतीये होतात ज्यांना माहिती आहे तेवढे मोटिवेट होतात, बाहेरचं काही साताऱ्याच्या बाहेरच्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर हे जरूर त्यांचं आपण जर्नी प्रेरणादायक आहे, मला सुद्धा फारसं जमत नाही त्यांच्यासारखं, म्हणून लिहून ठेवलं पाहिजे. चला अजून कोणाला काही बोलायचंय? आत्मवंदन मॅडम. हा बोला.
मी अर्चना सोनसाळे बोलते आहे धाराशिवहून. हाँ बोला मैडम. ग्रुपमधील सगळ्यांना आत्मवंदन आणि तुम्हाला पण आत्मवंदन. ब्रह्मांडी ऊर्जेला नमन. मला हे सांगायचं की जून महिन्यापासून मी जे क्लास आपले कोर्सेस केले त्यामुळे तर खूप फायदे झालेच आहेत. आणि ह्या कोर्समुळे तर खूप खूप अमेझिंग रिझल्ट दिसत आहेत. मला ग्रुपवरती आता टाकणार आहे आज. आणि जे काही मीठ आणि आपल्या तुरटीचे उपाय करतो त्याचे पण फायदे दिसत आहेत. दिवसभर फ्रेश वाटते. अग्निप्रज्वलनाने पण खूप छान एनर्जी वाटते. आणि व्हिज्युअलायझेशन आणि याचे मला उदाहरण सांगायचं होतं की हार्ट मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन आणि की आमच्या इथे दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या नंतर महिलांसाठीचा जो कार्यक्रम असतो 25 मंडळ त्याच्यामध्ये फेडरेशन ग्रुपमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये डान्स प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला असतो की महिलांसाठी ज्यांना ज्यांना आवड आहे ते डान्स करू शकतील. तर मी लग्नाच्या अगोदर डान्स क्लास केलेला पण त्याच्यानंतर मी एकदाही डान्स करू शकले नाही. पण मी फक्त व्हिज्युअलायझेशन केलं की मी ह्यामध्ये भाग घेतलाय आणि डान्स केला. सगळ्यांना तो खूप आवडला. सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. असं एकीकडे मुलीचा MBA SAT ची तयारी चालू आहे. एकीकडे सासू सासरे आहेत. मला कुठेच प्रॅक्टिस करायला जमलं नाही. मी फक्त व्हिज्युअलायझेशन करून तो डान्स केला आणि मला 501 रुपयाचं बक्षीस मिळालं. हे मला सांगायचं सगळ्यांना खूप खूप की फक्त धन्यवाद. व्हिज्युअलायझेशन मी करून हा डान्स करू शकले. प्रॅक्टिसही केली नव्हती. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा तो डान्स केला होता नाचे मयूर या गाण्यावरती. तेच व्हिज्युअलाइज करून आठवून आठवून मी तो हा डान्स केला. सगळ्यांना खूप आवडला. हे मला सांगितलं त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे खूप खूप व्हिज्युअलायझेशन. धन्यवाद. तुम्ही व्हिज्युअलायझेशन वापरलं. व्हिज्युअलायझेशन खूप पॉवरफुल आहे. मस्त रिझल्ट आणलाय. आता यांचीच मुलगी पहा, एकदा मी सहज विचारलं तर म्हणे एनजीओ काढायची आहे. बऱ्याच जणांमध्ये हे स्वप्न आलेलं आहे, एनजीओ काढायची आहे, तुमच्यासारखं लीडर व्हायचं आहे, समाजसेवा करायची आहे. तर हे आपण दुसऱ्यांना बिंबवणं, त्यांच्यात आणणं एवढ्या म्हणजे इतकं हे छान आहे, तर ह्याचा प्रयत्न जरूर झाला पाहिजे. म्हणून हे शेअरिंग करण्याची गरज असते. आता मॅडम नाचाचं डान्सचं बोलल्या, तुमच्यातले कितीतरी डान्स करणारे असतील, त्यांना ती प्रेरणा मिळेल. तर धन्यवाद मॅडम शेअरिंग केल्याबद्दल. अजून सगळ्यांना कोणाला काही धन्यवाद. अजून हरिओम कोणाला मॅडम. काही? हा बोला. मी सोनल नायगावकर. माझा नंबर आहे 59 आणि मी पुणे जिल्ह्यातून बोलते. मला मला हेल्थ इश्यूज आहेत, बरेच आहेत. माझ्या उजव्या हाताची नस थोडी दबलेली आहे त्याच्यामुळे मला हातालासारखं क्रॅम्प येणं, हात बधीर नमनेस असे थोडे प्रॉब्लेम्स होते. आणि 1-1.5 महिन्यांपूर्वी माझ्या सासऱ्यांना अटॅक आला होता आणि त्याची इमर्जन्सी मध्ये त्यांची एंजियोप्लास्टी वगैरे केली होती. आणि जसे ते पुण्यात आले तसे ते माझ्याकडेच होते. तर मला 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे आणि 2.5 वर्षाची मुलगी आहे. आणि माझे हेल्थ इश्यूज हे सगळे फेस करत करत सुद्धा मी माझ्या सासऱ्यांचं सगळं पथ्य पाणी वगैरे खूप छान सांभाळलं गेलं. माझ्याकडून माझ्या सासूबाईंचं पथ्य पाणी खूप चांगलं सांभाळलं गेलं. मला फार टेन्शन आलं होतं की हे सगळं मी कसं मॅनेज करू. पण ध्यानातून मला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते मॅडम की माझ्या हाताला मला जास्त काम करता येत नाही तरी सुद्धा मी ते माझ्याकडून करून घेतलं मॅडम. आणि माझ्या चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला आहे. म्हणजे मला दिवसातून फक्त 4 तास झोपायला मिळायचं 24 तासातले सुद्धा. पण तरी सुद्धा पहाटे मला ऑटोमॅटिकली जाग येते मॅडम. पहाटे 4 वाजता मी ध्यानाला बसते. खूप छान वाटतंय. आणि काल माझ्याकडे नवनाथांचं पारायण झालं मॅडम. माझ्याकडे 9 बोटू जेवायला होते. सवाष्ण ब्राह्मण होते, नातेवाईक होते. तो सुद्धा स्वयंपाक खूप छान झाला होता मॅडम. म्हणजे माझ्या सासूबाईंनी मदत केली. पण मला वाटतच नव्हते की माझ्या उजव्या हाताने मला एवढं काम करता येईल म्हणून. म्हणजे ते माझ्यासाठी खूप मोठं मिरॅकल आहे की मी इतकं छान माझ्याकडून करून घेतलं. म्हणजे ध्यानातून मला इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे. म्हणजे शेड्यूल माझं पूर्ण चेंज झालं, रुटीन चेंज झालं. पण त्याचा ताण किंवा कुठलं फ्रस्ट्रेशन किंवा काही काही जाणवलं नाही. आणि मी काल दिवसभर फक्त एका चहाच्या कप वर होते. बटू जेवून सवाष्ण जेवून मी 4 ला जेवायला बसले. पण मॅडम खरं सांगते मला एकदाही भूक लागलीये असं कधीच वाटलं नाही. म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठं
चॅलेंज पण होतं, पण त्याचं एक समाधान वेगळं होतं की खरंच मला त्याचा खूप खूप छान रिझल्ट आलाय मॅडम. हे सगळं तुम्ही जी पॉझिटिव्ह एनर्जी देतायत, एक मार्ग दाखवलाय, त्याचा मला हे खरंच ब्लेसिंग्स आहेत तुमच्याकडून. त्यासाठी खूप खूप थँक्यू मॅडम, धन्यवाद. धन्यवाद सोनाली मॅडम, खूप छान तुमचं सर्व काही चालू आहे आणि असे बदल होणारच आहेत, आश्चर्यकारक बदल होणार आहेत. एनर्जी, कॅपॅसिटी, ॲबिलिटी हे तर वाढणार आहे, पण आता आजपासून आपण सर्वांनी आपलं काही दुखतंय खुपतंय या सगळ्याला शब्द वर्ड बोलायचे नाहीत, कारण आपण जसं जसं हायर वरती जाऊ तसं तसं आपल्या शब्दांना पॉवर येत जाते, आणि मग असं हाँ. काही बोलणं की हे झालंय ते झालंय म्हणजे ते आवयाला ते सांगणं नावं ठेवणं असं होतं. तर आजपासून आपण हे जास्तीत जास्त, आता सवय आहे, आपले सगळे कर्म संस्कार झालेत, कधीतरी चुकून येणार, पण कॉन्शियसली आपण आता हे बंद करायचं म्हणणं, ते आवयाला चांगलं म्हणायचं, खूप छान आहे म्हणायचं, धन्यवाद द्यायची. हे अच्छा. थोडेसे बदल आपण जे ध्यानातून शिकलो ते आपण बोलण्यातही ठेवूयात, किंवा जे होतं ते काही सांगत बसायचं नाही, फक्त चांगलं झालंय असं म्हणू किंवा त्याला विसरून जाऊ, तर अजून जास्त चांगले बदल होतील आपल्यामध्ये. कारण सतत आपल्याला काहीतरी होत असतच काही ना काहीतरी, पण त्याला आपण आता शब्द द्यायचे नाहीत, विचार तर दहीच द्यायचे पण शब्द पण द्यायचे नाहीत. ठीक आहे, चला अजून कोणाला काही थँक यू. सांगायचंय. आज मला मला असं बोलायचं मॅडम. विचारायचं आहे, मॅडमनी नवनाथ पोथीचं बोलल्या, तर गजानन महाराजांची पोथी दशमी एकादश द्वादशेला वाचतात, तर आपल्या पिरॅमिड मध्ये कोणी वाचायला तयार आहे का? आपण पारायण करूयात दशमी एकादशी द्वादशी, तर तेवढं फक्त ग्रुपवर टाका या कोर्स मधल्यांनी, की तिथे राहायची सोय आहे तुम्हाला माहिती आहे, रूम आहे, निसर्गरम्य परिसर आहे, आणि आपण मग डेट ठरवूयात, तुम्ही कोणी पारायण करता का, आणि 3 दिवस, आपण 2 दिवस तिथे राहावं लागेल, तर तिथे येऊन पारायण करायला कोणी तयार आहात का? कारण मला हे ध्यानातून आलेलं आहे की तिथे पारायण कर, नाही तर मग मी एकटी करणारच आहे, पण मला कोणी साथ द्यायला तयार असेल तर ग्रुपवर आज टाकायचं आहे. हां बोला, कोणाला बोलायचंय? हां नमस्कार मॅडम, मला बोलायचं. बोला ना. हा, मी धाराशिव मधून बोलते, भावना गणेश. माझा मेंबरशिप नंबर C 151 आहे. मी चक्राध्यानामध्ये पण, म्हणजे चक्राध्यान पण केलेलं आहे तुम्ही जसं सांगितलं तसं. त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की झाडाला व काय अफर्मेशन पाण्याला देऊन झाडाला घाला म्हणून, तर मी ते आमच्या झाडांना घातलं पाणी, तर इतकी फुलं इतकी कळ्या आलेत ना, अगदी उंच उंच असं, म्हणजे खूप उंच झालेत. गुलाबाचं झाड तर इतकं झालेत, आणि इतके कळ्या अगदी खाल पासून कळ्या आलेले आहेत त्याला. मी त्याचा फोटो काढून ठेवलाय, फक्त तुम्हाला पाठवायचा राहून गेला 2-3 दिवसाखाली. खूप फुलं आलेत टाका त्याला, ग्रुप वर आणि टाका. हाँ, खूप फुलं आलेले आहेत त्याचे. आणि दुसऱ्या दुसऱ्या 2-3 वेलीला पण खूप कळ्या यायला लागलेत. म्हणजे असं खूपच तुम्ही छान. सांगितलं होतं ना की तुम्ही सांगा म्हणून, म्हणून हो मी ते सांगते तुम्हाला. ते मला हे दोन तीन बघा, दिवस झालं तुम्हाला. खूप छान खूप छान, धन्यवाद, तुम्ही वापर केला आणि बघितलं आणि रिझल्ट पण सांगितला. ग्रुपवर नक्कीच फोटो टाका. मी परवा बागेला पाणी घातलं तिकडच्या पिरामिडच्या आजूबाजूच्या, 2 दिवस घातलं, शनिवारी गेलते, शनिवारी घातलं रविवारी, तर ते पाणी घालताना मी झाडांशी बोलले, पहिल्यांदा धन्यवाद हो, दिले की तुमची छान मी पण प्रगती. धन्यवाद देते झाडांना, आणि पाणी आणि घालताना हे बोलते सुद्धा मी लहानपणी त्यांच्याशी. पण खूप करायची ना, तुम्हाला सांगते, काही गोष्टी माझ्यात नॅचरली इल्या मागच्या जन्माप्रमाणे असेल. लहानपणी मी जेव्हा बागेला पाणी घालायचे ना, त्याला मी झाडांशी बोलायचे आणि माझ्या आजीला म्हणायचे, अगं आजी बघ झाडं किती माझ्याशी छान बोलतात, आणि मी जर त्यांच्याशी बोलायला लागले तर हलतात डुलतात, मग गाणी लावायची रेडिओवर, म्युझिक लावायची, त्यांचा सुद्धा झाडांचा प्रतिसाद मी ऑब्झर्व करायची की कुठल्या गाण्यावर झाडं कशी डोलतायत, काय होतंय. तुम्ही बघा, झाडांशी संवाद करून खूप खूप छान रिझल्ट येतील तुम्हाला हो, मी झाडांचे. मा मी काय आणि करते, मी एकूण एक पाण्याला. झाडांना पाणी घालताना धन्यवाद दिले, एकूण एक हाँ, झाडांना. हे करून तो बघा मी तुम्ही. हाँ अजून पण मी पाण्याला अफर्मेशन देऊन पाणी घालते झाडांना.
पाणी वेगळ्या ह्याच्यात म्हणजे तांब्यात घेऊन असं चमच्यानं अफर्मेशन देते आणि हात फिरवते मायाने की बाबा कळ्या येतात माझ्या झाडांना, खूप कळ्या येतात, फुलं येतात. तर ते खरंच आले, तितके आलेत की काय आता एक उंच झाले ना ह्या 2-3 महिन्यात. डिसेंबर पासून मी द्यायला चालू केलं ना पाणी अफर्मेशन, त्याला इतकं उंच उंच गेलेत ना झाडं. गुलाबाचं झाड खूप छान. मोठं झालेलं आहे आणि ते मला तुम्हाला पाठवायचं किंवा पाठवायचं होतं पण ते काय जमलं नाही ह्या 2-3 दिवसात फोटो पाठवा घरातल्या ना ह्याच्यामुळे. ग्रुपवर, कोणाला तरी हो काढून हो टाकाल ना. हा हा पाठवते पाठवते मी. चला आणि आता एक पण दोन ध्यानामध्ये लोक. खूप, हाँ, ध्यानामध्ये पण खूप छान याबद्दल मला मला एक अफर्मेशन. बोलायचंय मंगल बोला ताई, ना. की झाडांना सुद्धा संवेदना असतात. झाड हे सगळं कॅप्चर करतातच आणि ह्याच्यावर सायंटिफिक हे झालेलं आहे संशोधन. इवन ओंकाराचा सुद्धा त्याच्यावर चांगला परिणाम गायत्री होतो, मंत्राचा संगीताचा आहे. होतो, गायत्री मंत्र वगैरे, तर हे सगळं कळतं. संवेदना ऍब्सॉर्ब करतात ते झाडं सगळी. गायत्री मंत्राचं आहे, ओमचं आहे, पिरामिडचे आहेत. तर त्यामुळे धन्यवाद जेवढं आपण मॅडम त्यांना ग्रुप देऊ मध्ये. तेवढं ते भरभरून आपल्याला तर देतच असतो निसर्ग. तर धन्यवाद आपण मानले पाहिजे सर्वांचे. धन्यवाद मॅडम आपल्याला ग्रुप मधल्या सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. भावना मॅडम, धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला काही बोलायचंय? चला आज वेळ देत आहे मी. मी शोभा चला चव्हाण बोलते मॅडम. हाँ बोला मॅडम. शोभा मॅडम. मी पुण्यावरून बोलते मॅडम. हाँ आपलं सांगण्याप्रमाणे आणि हे कोर्स करायला लागल्यापासून खूप एनर्जी वाढली आहे आणि चेहऱ्यावर इतकं ग्लो आला आहे की असं रोज चेहरा इतका सुंदर सुंदर दिसायला लागला आहे. केस वाढले आणि वजन 1 किलो कमी झाले ह्या 15 दिवसात आणि केसांना चमक पण आली. आणि खूप छान. तुरटीच्या आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याने शरीर खूप हलकं वाटायला लागलं आणि कांद्यांना वगैरे त्याचा खरंच इफेक्ट जाणवू लागला. कशाला? कांदे गुडघे वगैरे खरोखरच ते सांध्यांना मोकळे होणारच, झाल्यासारखे, मोकळे मोकळे झाल्यासारखे वाटायला लागले, सांध्यांना होणारच. मोकळे झाल्यासारखे पाय वाटायला लागले. छान. धन्यवाद मॅडम. खूप खूप इफेक्ट प्रत्येक गोष्ट सांगावं तेवढं थोडंच आहे. आणि मॅडम आपण जे भरभरून देताना खरंच आमचे हात कमी पडतात घ्यायला, तसं तुम्ही पण इतकं आपण द्या देतो. असं मला म्हणायचंय. तसं तुम्ही बरोबर पण आहे, द्या. बरोबर आहे मॅडम. शाळेचा प्रोग्राम ऑर्गनाइज करा. आता बघा, 25 एप्रिलला वर्धापन 5वा दिन आहे विहंगमचा. मी माझ्या शाळेत जायचं ठरवलं आहे आणि त्या शाळेत प्रोग्राम घेणार आहे आणि त्या शाळेतल्या सगळ्या टीचरला पिरामिडमध्ये बोलवणार आहे. तर तसं तुम्ही तुमच्या शाळेतलं प्रोग्राम ठरवा, मला बोलवा, माझ्याबरोबर चला. असं काही स्वरूपात तुम्ही मदत करा, नुसतं घेऊ नका असं मला सांगायचंय. तर फ्री कोर्स आहेत, जरूर कोर्स आहेत, पण ते काहीतरी देणं पण तुम्ही लागता हे विसरायचं नाहीये. तर ते देणं द्या कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात. हे अजून कोणाला बोलायचं आहे? धन्यवाद मॅडम. अजून कोणाला बोलायचं आहे? तर शोभा मॅडम, तुम्ही बघा, पुण्यातच आहोत आपण. तुमची कुठली शाळा आहे आपण त्या शाळेत नक्की जाऊ शकतो. चला धन्यवाद सगळ्यांना. जरूर गजानन महाराजांचं प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग आपण ठरवूयात कुठल्या ह्यांना करायची 3 दिवसाच्या तिथीला. तर त्या प्रश्नाचं उत्तर आज द्यावं. चला सगळ्यांना धन्यवाद.